मनात आलं आणि लगेचच बनवून खाऊ शकता, इतकी सोपी डिश आहे। तुम्ही बघू शकता दोन कच्च्या बटाट्यापासून तयार केलेली ही उपवासाची टिक्की किती सुरेख दिसत आहे। बिलकुल तेलकट नसलेली, वरून मस्त अशी क्रिस्पी टिक्की खायला देखील तितकी चविष्ट आहे। खूपच झटपट होणारी साधी सोपी रेसिपी आहे। चला तर मग उपवासाची टिक्की बनवायला सुरुवात करूया। दोन बटाटे किसून 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले आहे। आता यामध्ये टाकूया चवीप्रमाणे मीठ, 2 बारीक कापलेली हिरवी मिरची, 1/2 वाटी फ्रेश बारीक चिरलेली कोथिंबीर आणि 1 चमचा मिक्सरमध्ये बारीक केलेल्या सुक्या लाल मिरच्यांची पावडर चमच्याने मिक्स करूया। आता वरून ॲड करूया 1/2 वाटी मिक्सरमध्ये बारीक केलेली भगर। भगर मिक्सरमध्ये बारीक केल्यामुळे ती जाडसर रवेदार बारीक झालेली आहे। बारीक केलेली भगर मिश्रणात मिक्स करूया। यानंतर टाकूया मिक्सरमध्ये बारीक केलेला साबुदाणा 1/2 वाटी। हाताने अशा प्रकारे मिश्रण व्यवस्थित एकजीव करूया आणि पिठाप्रमाणे मिश्रण मळून घेऊयात। इथे आपण पाण्याचा वापर नाही केलेला, पाणी न टाकताच मिश्रण मळून घ्यायचे आहे। अशा प्रकारे मिश्रण आपण मळून घेतलेले आहे। आता तळ हाताला तूप लावून पेड्याच्या साईज इतके पीठ घेऊन बोटांनी अशा प्रकारे मुठीत दाबत व्यवस्थित बाइंड करून अशा प्रकारे गोलाकार टिक्की तयार करूया। बोटाने टिक्कीच्या कडा अशा पद्धतीने गोलाकार करायच्या आहेत। अशा पद्धतीने सर्व टिक्की बनून झालेल्या आहेत। टिक्की तळण्यासाठी पॅनमध्ये 3 चमचे तेल गरम होण्यासाठी ठेवलेले आहे। तेल तापताच मीडियम फ्लेमवर टिक्की एक एक करून तेलात सोडूया। अशा प्रकारे टिक्की चमच्याने खालीवर तेलात तळूया। टिक्कीच्या दोन्ही बाजू छान सोनेरी दिसत नाही तोपर्यंत टिक्की तेलात तळूया। सर्व टिक्की दोन्ही बाजूंनी एकसारख्या तळलेल्या आहेत। छान सोनेरी कलर आलेला आहे त्यांना। आता तळलेल्या सर्व टिक्की झारात काढूया। या तयार उपवासाच्या टिक्की किती आकर्षक दिसत आहे, खूपच छान। सेम मेथडनी दुसरी बॅच पण तळायला घेऊया। सर्व टिक्की एक एक करून तेलात सोडूया। टिक्कींना चमच्याने खालीवर करत छान सोनेरी दिसत नाही तोपर्यंत तळूया। दोन्ही बाजूंनी छान सोनेरी तळलेल्या उपवासाच्या टिक्की झारात काढूया। तळलेल्या टिक्की खूपच छान दिसत आहे। उपवास नसणाऱ्यांना देखील ही उपवासाची टिक्की खाण्याचा मोह आवरणार नाही, त्यामुळे आजची ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा। रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका। त्याचबरोबर कुकरी दीपाली यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून शेजारी असलेली घंटी दाबून सिलेक्ट ऑल करायला विसरू नका। लवकरच भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत।